आत्ता 15 मिनिटांपूर्वी आम्ही रिहर्सल्स केल्यात, म्हणजे आम्हाला गाणं कुठलं आत्ता कळलं, 15 मिनिटात रिहर्सल आणि टेक केलेलं आहे. आम्ही एक वेगळी मजा आणि वेगळ्या पद्धतीने अजून तो डान्स करायचा प्रयत्न केला. नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सागर आणि मुक्ताचा संगीत सोहळा आता तुम्ही बघणार आहात लवकरच, आणि या संगीत सोहळ्यात तुमचे बरेच लाडके कलाकार देखील इन झालेत. त्यांचे मस्त परफॉर्मन्स आहेत. माझ्यासोबत पिंकी आणि युवराज आहेत. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि झकास परफॉर्मन्स झाला आहे, तो रिलॅक्स आहात थोडं का टेन्शन आहे अजून? सगळ्यात आधी नमस्कार, माझं नाव आरती मोरे म्हणजे पिंकी. सगळ्यात आधी नमस्कार, माझं नाव आरती मोरे म्हणजे पिंकीचा विजय असो. पिंकी. नमस्कार, मी विजय आंधळकर म्हणजेच तुमचा आवडता युवराज धोंडे पाटील. परफॉर्मन्स झालेला आहे, पण आता सीन परफॉर्म करायचा आहे. सो आता वेगळी एन्झायटी आहे आणि एक्साइटमेंट पण आहे, कारण की ही जी पात्रं आहेत ती वेगवेगळ्या सिरियलमधली वेगवेगळी पात्रं एकत्र येऊन एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करतात, तर ते इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला बघायला खूप धमाल येणार आहे. युवराज, खरं तर मी ऐकलं की तू आणि अभिषेक एकदम मस्त डान्सर आहात आणि तुम्हाला दोघांना एकदम छान डान्स करतात असं मी अभिषेककडनं. नाही, ॲक्च्युली आपल्याला यासाठी लोकांचं मत, म्हणजे लोकमत गरजेचं आहे, आणि आपली लोकं ती आहेत ती खूप फिल्मी आहेत, मग आपल्याला म्हणायला हरकत नाही लोकमत फिल्मी. तर लोकांना असं वाटतं त्याच्याबद्दल. खरंच थँक्यू. काय तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स कुठल्या गाण्यावर आहे, आणि रोमॅन्टिक डान्स आहे का धिंगाणावाला डान्स? गाणं आत्ता सांगता येत नाही आहे फक्त, पण तडका असा डान्स आहे. ते म्हणतात ना, एखादी डिश बनवताना वरती एक तडका टाकतात, तसा वाला डान्स आहे. पण किती रिहर्सल झाली, किती वेळ रिहर्सल झाली, आणि माझ्यामध्ये 1-1.5 मिनिटाचा परफॉर्मन्स असतो, पण तुम्हाला तुमच्या शूटिंगमधनं पण वेळ काढून आणि इथे आल्यावर किती वेळ लागला एक रेडी व्हायला? आता 15 मिनिटांपूर्वी आम्ही रिहर्सल्स केल्यात, म्हणजे आम्हाला गाणं कुठलं आत्ता कळलं, 15 मिनिटात रिहर्सल आणि टेक केलेलं आहे. हे खरं तर डान्सर आहात का, आणि किती तुम्हाला खरं तर ते ग्रॅस्पिंग, म्हणजे जरी 15 मिनिटं आधी सांगितलं असलं तरी डोक्याला टेन्शन असतं ना की बापरे आता परफॉर्म. मी नॉन डान्सर आहे, मला प्रचंड तालीम लागते, त्यामुळे माझी खूपच धांदल उडाली होती हा परफॉर्मन्स द्यायच्या आधी. विजयने पाहिलं होतं मला की माझं काय होतं आहे, कारण मी खूप तालीम केल्यानंतर एक बरं परफॉर्म करू शकते. सो पण आम्ही एक वेगळी मजा आणि वेगळ्या पद्धतीने अजून तो डान्स करायचा प्रयत्न केला आहे. सो तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो. माझ्यामध्ये सागर आणि मुक्तासोबत पण तुम्हा सगळ्यांचा मिळून एक डान्स आहे, सर तो कसा आहे आणि तो काही स्पेशल डान्स आहे का, स्पेशल सीन आहे का, आणि तुम्ही त्याच्यात आहात? नाही, हे आत्ता आम्हाला कळतंय डान्स वगैरे असा काही आहे स्पेशल सीन आहे. मग एखादा बहुतेक ना असा सगळा धांगड धिंगा वगैरे असा एक सगळ्यांचा असू शकेल. हा, तर मुक्ता आणि सागरचा विवाह सोहळा एकतर खूप बऱ्याच सिरेमनी झाल्यात, हळद, मेहंदी आणि आता हे संगीत. तुम्हाला लग्नाचंही आमंत्रण आहे का, आम्हाला तुम्ही फक्त संगीत सोहळ्यात दिसणार आहात का, नेमकं काय? लग्नाचं आमंत्रण आहे, पण काय आहे की तिकडच्या आमच्या लहान भावाचं लग्न असं दाखवायचं चाललेलं आहे. सो त्याच्यामुळं ह्या लग्नात येता येईल की नाही ती जरा शंका आहे. डोक्यात तर जे जेचा निकाल लावायचा आहे, त्यामुळे ती मग आता म्हणून तिने इथे येऊन आत्ता हजेरी लावली, नंतर तिला तिच्या वेगळ्या कार्यात रुजू व्हायचं आहे. तर तुम्ही म्हणजे या निमित्ताने बरेच जण भेटत असतात, अभिषेक असो किंवा राज असो, मुलींमधली गँग असतो, हे या निमित्ताने भेटल्यावर काही गप्पा गोष्टी होतात का? कारण आज कसं तुम्ही रिलॅक्स आहात सगळे, तुम्हाला ना टेन्शन आहे सीनचं ना वेडिंगचं असं काही, जरी राज आणि मुक्ता आणि विवेक बिझी असले तरी, पण तरी तुम्हाला काही टेन्शन नाही. म्हणजे ना अवॉर्ड शोज होत असतात, स्टार प्रवाहाचे अवॉर्ड शोज किंवा दिवाळी किंवा गणपती असे इव्हेंट होत असतात, त्या दिवशी आम्ही भेटतो. त्याच्या आधी रिहर्सल्स आलेले असतात, तेव्हा मग माझी रिहर्सल झाल्यानंतर अभिषेकची असेल, आपल्या अभिजित खांडकेकरची असेल, आम्ही असं भेटत राहतो. तिथला एक माहोल वेगळा असतो आणि इथला एक माहोल वेगळा आहे. म्हणजे इथं खरं बघायला गेलं तर आम्ही सुट्टी एन्जॉय करायला आलो आहे अशा टाईपमध्ये. सो धमाल मजा आहे. काही गप्पा गोष्टी होतात का, कारण गर्ल्स एकत्र आल्यावर गर्ल्स टॉक तर होतच. हां खूप, मग तुझ्या सेटवरचं वातावरण कसं आहे, माझ्या सेटवरचं कसं आहे, सगळ्या अगदी इतंभूत चर्चा होतात सगळ्यांची. म्हणजे काय शब्दच विसरले, सगळ्या इतंभूत चर्चा होत असतात आणि सगळ्या गमती जमती आम्ही शेअर करत असतो. एक्साइटमेंट असते की तिकडे काय वातावरण आहे, तिकडे हा सीन कसा, सीन कसं शूट केला जातो, ह्या संदर्भात पण चर्चा होते. सो आणि काय होतं की बाकीच्या कलाकारांनी आपल्या मालिका बघत असताना बोलवलेलं आहे. ओके, थँक्यू.